पुलिस थाना टीम ने दो आरोपियों को गिरफ्तार कर थाना क्षेत्र में हुए 5 वारदातों का पर्दाफाश किया है। प्राप्त जानकारी के अनुसार गिट्टी खदान पुलिस थाना क्षेत्र के गोकुल हाउसिंग सोसाइटी के एक फ्लैट से 8 इलेक्ट्रिक वायर बंडल चोरी जाने की शिकायत आई थी। इस मामले में फरियादी इस फ्लैट में काम करने आया था। जब वो फ्लैट की ओर जा रहा था तब दो व्यक्ति एक सफेद कलर की बोरी लेकर जा रहे थे। उन्हें देख फरियादी ने उनसे पूछा कि आप कौन हो, तो उन्होंने कहा कि हम यहाँ इलेक्ट्रिक का काम करने आए थे और वो बिना नंबर प्लेट की गाड़ी पर बैठकर चले गए। जब फरियादी ऊपर गया तो उन्हें चोरी होने की जानकारी मिली। इस मामले की जांच करते हुए पुलिस ने आकाश रेवड़िया और पंकज खाकरे को पूछताछ के लिए गिरफ्तार किया है। कड़ी पूछताछ करने पर दोनों ने फ्लैट में चोरी के साथ ही और 4 चोरी की कबूली भी दे दी। इस मामले में पुलिस ने आरोपियों के पास से 1,52,000 रुपए मुद्देमाल जब्त किया है। गुन्हा दाखल झाल्यानंतर आपले तपास पथक जे आहे आरोपीचे शोधकामी बातमीदार नेमले इकडे तिकडे रवाना झाले, तर आपल्याला एका त्याच्यानंतर तपास पथक जे सर्च करताना आपल्याला धाबा परिसरात 2 इसम संशयितरित्या फिरताना दिसले। त्यांच्या हातामध्ये पण बोरी होती, तर आपण संशयावरून त्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आढळलं की ते 2 जे इसम होते, एक आकाश उर्फ गोलू रेवडिया आणि पंकज खाकरे, आकाश आहे हुडकेश्वरचा राहणार आणि पंकज आहे सक्करदाराचा, यांचे आपण क्रिमिनल रेकॉर्ड चेक केले। बॅक ते चोरी करण्याच्या सवयीचे त्यांचे चोरीचे रेकॉर्ड निघाले। ह्या चोरींबद्दल त्यांना विचारपूस केली, त्यांनी चोरी केल्याचे कबूल केलं। त्याच्यानंतर त्यांच्याकडून गिट्टी खदानमधले 4 आणि हुडके बजाज नगरचा 1 असे 5 चोरीचे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहे। त्या एकूण 5 गुन्ह्यामधील मुद्देमाल सुमारे 1,52,960 रुपयाचा आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। आणि याच्यासाठी आपल्याला जे मार्गदर्शन लाभलं आहे ते आपले DCP साहेब, त्याच्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, क्राईमचे PI आहे कोळी साहेब, आमच्या याच्यामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ज्या पथकांनी कामगिरी केली आहे ती अनिल त्रिपाठी यांचं पथक आहे, आणि गुन्ह्याचा पुढील तपास त्यांचे इन्चार्ज त्रिपाठी आणि जे पोलीस हवालदार त्रिपाठी हे करत आहेत। काय आरोपींचा बासबिक रेकॉर्ड आहे का, काय व्यसन आहे का, कशासाठी चोरी करायचं आहे काय? आपण ज्यावेळेस गुन्ह्याची पुढील चौकशी केली, त्यांना ताब्यात घेतलं, विचारपूस केली, तेव्हा आपल्याला असं समजलं हे चोरी करण्याच्या सवयीचे आहेत। चोरी केल्यानंतर हा जो मुद्देमाल विकता त्याच्यातून जे पैसे मिळतात यांना जुआ खेळण्याचं व्यसन आहे। हे हुडकेश्वर हद्दीमध्ये कुठेतरी जुव्यात पैसे म्हणजे जुआ खेळतात, तिथं पैसे हरल्यानंतर चोरी करतात, ते विकून परत पैसे घेऊन जुआ खेळतात, बस हेच त्यांचं व्यसन आहे आणि ते त्याच्यासाठीच चोरी करतात। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN News, नागपुर।